Robomate Plus, India's largest curriculum-based study app. Download the app now. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक एक अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे दोन मेघ. नाव आहे दोन मेघ. याचे लेखक आहेत वी स खांडेकर, म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पुस्तकातून ही कथा घेतलेली आहे त्याचं नाव आहे कलिका. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला लेखकाचा परिचय करून घेऊया आपण. बघा, नाव आहे विष्णू सखाराम खांडेकर. त्यांचा कालखंड 1898 ते 1976. विद्यार्थी मित्रांनो, त्यांची साहित्य संपदा जाणून घेऊया. त्यांनी लिहिलेले कथासंग्रह हस्ताचा पाऊस, घरट्या बाहेर, सांजवात इत्यादी. त्यानंतर त्यांच्या कादंबऱ्या जाणून घेऊया, उल्का, दोन ध्रुव, स्वाती, अमृतवेल इत्यादी. तसेच लघुनिबंध संग्रहही त्यांनी लिहिलेले आहेत, जाणून घेऊया, अविनाश, मंदाकिनी, मजदार इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यापैकी भारतीय साहित्यातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक. भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन त्यांना गौरवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाची प्रस्तावना जाणून घेऊया. बघूया पाठामध्ये नेमकं काय सांगितलंय. दोन मेघ हा पाठ वी स खांडेकर यांनी लिहिलेला आहे. या पाठात दुसऱ्यासाठी आयुष्य वेचणाऱ्यालाच मोक्ष प्राप्ती होते हे दोन ढगांच्या रूपकातून सुचवलेलं आहे. मोक्षप्राप्ती म्हणजेच स्वर्गप्राप्ती. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावना कळली आहे तुम्हाला. आता प्रस्तावनेशी संबंधित दोन प्रश्न. पहिला आहे, या पाठाचे लेखक कोण आहेत? परफेक्ट, या पाठाचे लेखक वी स खांडेकर आहेत. दुसरा आपुलकीचा प्रश्न, या पाठात काय सुचवलेले आहे? तर या पाठात दुसऱ्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्यालाच मोक्ष प्राप्ती होते हे दोन ढगांच्या रूपकातून सुचवलेलं आहे. मला वाटतं प्रस्तावना तुम्हाला कळलेली आहेच, हो ना? चला विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ म्हणजे एक रूपक कथा आहे. समाजात अनेक स्वार्थी लोक असतात. ते फक्त आपल्याच सुखाचाच विचार करतात, दुसऱ्यांसाठी काहीही न करता आपल्या आयुष्याचे कल्याण व्हावे असं त्यांना वाटत असतं. पण त्याच वेळेला समाजातील परोपकारी निस्वार्थी माणसांचेही आपणाला दर्शन होते, जे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण दुसऱ्यांसाठी समर्पित करतात. त्यांना कुठल्याही सुखाची अपेक्षा नसते, परंतु त्यांचं आयुष्य आत्मिक सुखानं भरून जातं. अशा व्यक्तींच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं स्वार्थक होतं, हेच या कथेतून लेखकानं आपल्याला पटवून दिलेलं आहे. मग कथेला सुरुवात करायची? चला. दोघेही लगबगीने जात होते. धक्का लागताच त्यांनी एकमेकांकडे पाहिले. दोन ढग होते ते. पांढरा ढग वरवर जात होता, काळा ढग खाली खाली येत होता. पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेनं पाहिलं. कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेऊया. हां, लगबगीने म्हणजे घाईघाईने, तुच्छतेने म्हणजे तिरस्काराने. विद्यार्थी मित्रांनो, दोन ढग होते. एक होता पांढरा ढग व दुसरा होता काळा ढग. पांढरा ढग हा स्वार्थी, गर्विष्ठ, अप्पलपोटी व्यक्तींचे प्रतीक होता. तर काळा ढग हा नम्र, निस्वार्थी, इतरांची चिंता करणारा, दुसऱ्यांच्या सुखात सुख मानणाऱ्या व्यक्तींचे प्रतीक होता. दोघेही आपापल्या दिशेने घाईघाईत चाललेले होते. पांढरा ढग स्वर्गाच्या दिशेनं चालला होता, तर काळा ढग पृथ्वीच्या दिशेनं चालला होता. घाईगडबडीत दोघांचाही एकमेकांना धक्का लागला. धक्का लागताच दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. पांढरा ढग अभिमानाने वरवर जात होता. त्याला स्वर्गात जायचं होतं. तो आपल्याच धुंदीत वरवर जात होता. तो वजनाने हलका होता आणि दिसायला सुंदरही होता. त्याला त्याच्या सुंदरतेमुळे काळा ढग तुच्छ वाटत होता. काळा ढग रंगाने काळा, वजनाने जरा जड होता. त्यामुळे काळा ढग शेवटी मृत्यू लोकात म्हणजेच पृथ्वीवर जाणार आणि श्रेष्ठ म्हणून मी स्वर्गात जाणार या विचाराने पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेनं पाहिलं. क्षणभर थांबून तो उद्गारला, कुठं निघालास? म्हणजे पांढरा ढग म्हणतोय, हां, कुठं निघालास? पृथ्वीवर तू कुठे चाललायस?
पांढरा ढग उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे वरवर जाऊ लागला, तो काळा ढग मोडलेल्या विमानाप्रमाणे भरभर खाली येऊ लागला. बघा हा विद्यार्थी मित्रांनो, काळा ढग रंगाने काळा, वजनाने जड होताच त्यामुळे काळा ढग शेवटी मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीवर जाणार आणि श्रेष्ठ म्हणून मी स्वर्गात जाणार या विचाराने पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेनं पाहिलं होतं. कुतूहल म्हणून काळ्या ढगानं पांढऱ्या ढगाला विचारलं, ए तू कुठं निघालास? पांढऱ्या ढगानं गर्वानं उत्तर दिलं, मी स्वर्गात चाललो आहे. पांढरा ढग उडणाऱ्या विमानाप्रमाणे भरभर स्वर्गाच्या दिशेनं निघाला, तर काळा ढग एखाद्या मोडलेल्या विमानाप्रमाणे भरभर खाली येऊ लागला. बरं, आता पुढे काय होतं आहे जाणून घ्यायचं आहे? नक्की भेटूया ना मग पुढच्या मॉड्यूलमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर. टू वॉच मोर सच इंटरेस्टिंग व्हिडिओज, अटेम्प्ट टेस्ट अँड टू गेट इन्स्टंट अनालिसिस, डाउनलोड द रोबोमेट प्लस ॲप नाव.